मित्रांनो, मी विकल चौरसिया, चेअरमॅन पारिजात सोसायटी. आज आम्ही आमच्याबरोबर आमचे सेक्रेटरी आहे नाईक सर आणि आमचे खूप ॲक्टिव मेंबर आहे सोसायटीचे मिस्टर संजय गायकवाड. आज आम्ही करोनाचं निमित्ताने आमच्या सोसायटीला फ्युमिगेशनचा एक प्रोसेस चालू केला आहे. त्यामध्ये आम्ही संजय सरांबरोबर डिस्कस केलं होतं की कोणत्या केमिकल यूज करून आम्ही आपल्या सोसायटीला फ्युमिगेट करू शकतो. तर सर लास्ट 25 वर्षापासून केमिकल कंपनीमध्ये टेस्टिंगमध्ये काम करत आहे. तर सरांनी आम्हाला सजेस्ट केलं की आपण सोडियम हायपोक्लोराईड नावाचं जे लिक्विड आहे जे वर्ल्डवाईड विश्वस्तरावरती फ्युमिगेशनसाठी वापरतो आहे, तर आज आम्ही आमच्या सोसायटीमध्ये डिसाईड करून आमच्या सोसायटीला फ्युमिगेशन करण्यासाठी आम्ही सोडियम हायपोक्लोराईडची 10 लिटरची कॅन आणलेली आहे. आणि आमच्याकडे आता सध्या आम्ही अरेंज केले आहे जेट पंप, आणि त्या जेट पंपनी आम्ही आमचं पूर्ण सोसायटीला फ्युमिगेट करणार आहे. तर ह्याबद्दल आम्ही आमच्या सोसायटीचे जे सेक्रेटरी आहे त्यांचं 2 शब्द विचारण्याचा प्रयत्न करतो. हॅलो, आता आम्ही चालू करतो फ्युमिगेशन आणि माझ्या हातात जेट पंप आहे. आता 2 मिनिटांमध्ये चालू करणार आहोत. आणि हे सर्व सजेशन आमचे अध्यक्ष चौरसिया साहेब यांनी दिलं आणि यांच्यामार्फत ते केमिकल आम्हाला मिळालं आणि आता आम्ही चालू करतो. शक्यतो सर्वांना लोकांना माझी विनंती आहे की आपण बी आपल्या सोसायटीला अशा पद्धतीने फ्युमिगेशन करून घेणे. मी संजय सरांना रिक्वेस्ट करतो की ह्याच्यावरती थोडासा प्रकाश टाकावा त्याने. आपल्या शिवाय नगरमधील सर्व सोसायटी चेअरमन सेक्रेटरी यांना कळवण्यात येते की प्रत्येक सोसायटीने आपल्या सोसायटीची काळजी आणि सगळ्या मेंबरची काळजी घेऊन सोसायटीने फ्युमिगेशन करून घेणं गरजेचं आहे. हीच माझी इच्छा आहे आणि सगळ्या सोसायटीने फ्युमिगेशन करून घेणं हे गरजेचं आहे. आणि सर्व सोसायटीच्या सभासदांनी कुणाला सोसायटीच्या बाहेर जाऊन देऊ नये आणि कोरोनाचा सरकारनं जो आदेश दिलेला आहे त्याचं पालन करावं, हीच विनंती. धन्यवाद. पाऊस करणार पाऊस.